महाराष्ट्राच्या विकासाचा तुमचा अजेंडा या आधी काय होता आणि या पुढच्या काळात काय असेल? मला असं वाटतं की एक महाराष्ट्राच्या विकासाचा ची संकल्पना ही 2014 साली मी मांडली होती आणि एक प्रकारे त्याचंच कंटिन्युएशन आज चाललेलं आहे आमचं. ठीक आहे की मध्ये 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि त्याच्यामुळे थोडा विकासाची रेल ही डिरेल झाली होती, पण ती पुन्हा आम्ही त्या ठिकाणी आता पटरीवर आणली आहे. काही गोष्टी मला या निमित्ताने सांगायच्या अशा आहेत की मुळातलं आमचं मॉडेल काय आहे, तर इन्फ्रास्ट्रक्चर लेट डेव्हलपमेंट हे मॉडेल आहे. आज आपण बघा की आपल्याकडे आपली जी अर्थव्यवस्था आहे, या अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर रोजगार निर्मिती. आणि ही रोजगार निर्मिती जर करायची असेल तर जगाच्या पाठीवर ज्या देशांनी विकास केला त्या देशांनी पहिले इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं आणि या इन्फ्रास्ट्रक्चरचा ट्रिकल डाऊन इफेक्ट असतो, कारण इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्री सेक्टरला सर्व्ह करतं, इन्फ्रास्ट्रक्चर हे शेती क्षेत्राला सर्व्ह करतं आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे सर्व्हिस सेक्टरला देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सर्व्ह करतं. एकच उदाहरण द्यायचं झालं तर आज आपण नागपूर ते मुंबई हा जो समृद्धी एक्सप्रेसवे तयार केला याच्यामुळे महाराष्ट्रातल्या 14 जिल्ह्यांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग, शेती आणि सर्व्हिस या तिन्ही सेक्टरला बूस्ट करण्याची एक ताकद आपल्यामध्ये तयार झाली. आज आपण विशेषतः 2 प्रकल्पांचा उल्लेख मी करीन की जे आता पुढच्या काळात आपण घेतोय. म्हणजे मागच्या काळामध्ये आपण मुंबईची इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स असतील किंवा मेट्रोचे असतील, ट्रान्सहार्बर लिंक असेल, कोस्टल रोड असेल किंवा वेगवेगळ्या म्हणजे पुण्याच्या रिंग रोडचा विषय असेल, पुण्यातली मेट्रो असेल, नागपूरची मेट्रो असेल, हे सगळे प्रोजेक्ट तर आहेच, पण 2 प्रोजेक्ट जे आत्ता आम्ही हातामध्ये घेतोय की जे महाराष्ट्राचं चित्र बदलवू शकतील असे, त्यातला पहिला आहे वैनगंगा नळगंगा प्रोजेक्ट जो जवळपास संपूर्ण विदर्भाला, म्हणजे हा विदर्भाच्या साधारणपणे 11 पैकी 8 जिल्ह्यांचं चित्र बदलवणार आहे. आणि या ठिकाणी 600 किलोमीटरचा नदीजोड प्रकल्प आहे की ज्याला आता अंतिम टप्प्यामध्ये आम्ही आणलेला आहे आणि यातनं विशेषतः पश्चिम विदर्भाचं दुष्काळी जो क्षेत्र आहे त्या क्षेत्राचं पूर्ण चित्र बदलून जाईल अशा प्रकारचा प्रोजेक्ट आहे. आणि दुसरा, पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं जे पाणी आहे ते गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणायचं. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये गोदावरीचं खोरं हे 49% महाराष्ट्राला सर्व्हिस करतं, त्यामुळे हे डेफिसिटचं खोरं आहे. हे जर पाणी आलं तर आज आपण पाहतोय की उत्तर महाराष्ट्र, नाशिक नगर आणि मराठवाड्याचा एक वाद आपल्याला पाहायला मिळतो जेव्हा जेव्हा दुष्काळाची परिस्थिती येते. आपला प्रयत्न असा आहे की हे पाणी जर आलं आणि या खोऱ्यातलं डेफिसिट जर दूर झालं तर ही परिस्थिती पण येणार नाही आणि संपूर्ण मराठवाड्याला आपण दुष्काळमुक्त करू शकू. त्यामुळे हे 2 फ्लॅगशिप कार्यक्रम हे आपण हातामध्ये घेतले आहेत. मागच्या काळामध्ये विशेषतः 2 अजून योजनांचा उल्लेख मला या ठिकाणी केला पाहिजे. आपल्याला माहिती आहे जलयुक्त शिवारसारखी योजना आपण केली आणि जलयुक्त शिवारचं फलित काय आहे, तर 2020 साली केंद्र सरकारने 2018-19 एक अहवाल प्रकाशित केला आणि त्या अहवालामध्ये देशामध्ये महाराष्ट्र हे एकमेव राज्य असं आहे की ज्याच्यामध्ये वॉटर टेबल वर आलं आहे, बाकी सगळीकडे खाली गेलाय. मराठवाड्याचं वर आला त्याच्यामुळे हे त्याचं फलित होतं. आणि आपण नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेसारखी योजना की ज्याच्यामध्ये सॅच्युरेशन पद्धतीनं आपण त्या ठिकाणी काम करतोय, गावात गेलं तर त्या गावातल्या शेतकऱ्याला जे हवं असेल ते, त्याला शेततळं हवं असेल तर शेततळं, त्याला अस्तरीकरण, त्याला ड्रीप हवं असेल तर ड्रीप, त्याला अजून BBF हवं असेल तर BBF, त्याला अजून कुठलं कॉटन शेडर हवं असेल तर कॉटन शेडर, जे काही त्याला हवं आहे हे गावामध्ये सॅच्युरेशन पद्धतीनं द्यायचं जेणेकरून गावाची उत्पादकता आपल्याला वाढवता आली पाहिजे, जलसंधारणाची कामं तिथे झाली पाहिजेत जेणेकरून ते गाव जलयुक्त झालं पाहिजे, अशा प्रकारचा एक कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला. आणि दुसरा, हा वर्ल्ड बँकेच्या मदतीतून 4,000 कोटी त्यांनी दिले, आता दुसऱ्या टप्प्यात 6,000 कोटी रुपये ते देत आहेत. आणि स्मार्ट सारखा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला आहे की ज्याच्यामध्ये गावातली जी आपली मल्टीपर्पज सोसायटी असते त्या सोसायटीला ऍग्री बिझनेस सोसायटीमध्ये परिवर्तित करायचं. याचा अर्थ काय आहे, तर आपण या ठिकाणी
आज शेतकऱ्यांसमोर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम बाजारपेठ आहे. आणि थेट आपण जर शेतकऱ्यांना भंडारणाची व्यवस्था तयार करून दिली आणि बाजारपेठेशी जोडून दिलं आणि आपल्या ज्या सोसायट्यात त्यांनाच ॲग्रीबिझनेस सोसायटी केलं, तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला त्या ठिकाणी भाव देखील मिळू शकेल आणि शेतीचं क्षेत्र बदलू शकेल. 10,000 गावांमध्ये अशा प्रकारच्या सोसायट्या तयार करण्याचं काम हेही आपण वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतोय. खरं म्हणजे अनेक गोष्टी आपण हातामध्ये घेतल्या आहेत, पण प्रामुख्याने मला हे सांगितलं पाहिजे की टेक्नॉलॉजीचा उपयोग करून या ठिकाणी आणि तंत्रज्ञानासोबत आपण इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर करून आज मोठ्या प्रमाणात परिवर्तन करतोय.